उद्योगपती इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केलं आणि भारतीय वंशाच्या पराग अगरवाल यांना सीईओ पदावरनं काढून टाकलं. त्यांनी आणखीन एका भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला सुद्धा पदावरनं काढलं आणि आता ट्विटरमधली आणखीन एक भारतीय व्यक्ती चर्चेत आली आहे. हां, पण या माणसाला मस्कनी काढलं नाही आहे, उलट ट्विटर चालवण्यात हा माणूस त्यांची मदत करतोय आणि त्याचं नाव आहे श्रीराम कृष्णन. ट्विटरमध्ये अपेक्षित सुधारणा करण्यासाठी मस्कनी एक कोअर कमिटी तयार केली आहे. याच टीममध्ये श्रीराम कृष्णन यांचा समावेश आहे. श्रीराम यांनी स्वतः याबद्दल ट्विट करून माहिती दिली. श्रीराम ट्विटरवर लिहितात की आता चर्चा सुरू झालीच आहे तर सांगतो की मी इतर काही ग्रेट लोकांबरोबर इलॉन मस्कना ट्विटरसाठी तात्पुरती मदत करतोय. मला आणि A16Z ला ट्विटर ही एक महत्वाची कंपनी असं वाटतं. या कंपनीचा लोकांवर चांगला प्रभाव पडू शकतो आणि इलॉन मस्क ते घडवून आणू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार इंजिनियर असलेले श्रीराम चांगल्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. आत्तापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या 23 ठिकाणी गुंतवणूक केली आहे. श्रीराम कृष्णन यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात मायक्रोसॉफ्टमधनं केली. त्यांनी याआधी ट्विटरमध्ये सुद्धा काम केलंय बरं का. अनेक मोठ्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर श्रीराम राहिलेले आहेत. सध्या ते एंड्रेसन हॉरोविट्स नावाच्या व्हेंचर कॅपिटल फर्ममध्ये पार्टनर आहेत. हीच कंपनी A16Z या नावाने ओळखली जाते. 2005 साली श्रीराम चेन्नईतना इंजिनियर झाले आणि 2017 ट्विटरमध्ये कामाला सुरुवात केली. कोअर कन्झ्युमर प्रॉडक्ट टीमबरोबर ते काम करायचे. होम टाइमलाईन, यूजर एक्सपिरियन्स, सर्च डिस्कवरी आणि ऑडियन्स ग्रोथ सारख्या महत्वाच्या विषयांवर त्यांनी ट्विटरमध्ये काम केलं. 2013-16 दरम्यान मेटा म्हणजे फेसबुकसाठी सुद्धा श्रीराम यांनी काम केलं. प्रॉडक्ट आणि बिझनेस स्ट्रॅटेजीसह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे फेसबुकमध्ये होत्या. 5 वर्ष ते मायक्रोसॉफ्टमध्ये सुद्धा काम करायचे. अमेरिकेत 21व्या वर्षी गेलेले श्रीराम कृष्णन हे एका अत्यंत साध्या कुटुंबातून येतात. वडील विमा एजंट आणि आई गृहिणी म्हणजे एका अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात श्रीराम लहानाचे मोठे झाले. त्यांची पत्नी आरती हिची आणि त्यांची भेट याहू मेसेंजरवर झाली होती. इलॉन मस्क सध्या ट्विटरमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि श्रीराम कृष्णन ट्विटरसाठी कोणती रणनीती आखतात याकडे आता लक्ष असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समधनं नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग बातम्यांसाठी BBCMarathi.com या आपल्या वेबसाईटला अगदी नवेसरता भेट द्या. धन्यवाद.